हे लिंबू आणि हे कलिंगड अरे बापरे किती जड आहे आणि लिंबू तर किती हलके काही वस्तू जड असतात आणि काही वस्तू वजनाला हलक्या असतात काही वस्तूंच्या जोड्या बघूया यापैकी कोणती वस्तू हलकी आणि कोणती जड ते ठरवू कुलूप आणि किल्ली कुलूप जड आणि किल्ली हलकी आहे दुधी भोपळा आणि मिरची यामध्ये दुधी भोपळा हो जड आणि मिरची हलकी आहे आणखी काही उदाहरणं सुचतायत का सुचता तुम्हाला हे बघा लोखंड आणि लाकूड लाकूड पाण्यावर तरंगते लोखंड पाण्यात बुडते त्यामुळे लोखंड जड लाकूड हलके आहे हत्ती आणि मुंगी यात हत्ती जड मुंगी हलकी आहे ही भाजी बघा हां यात कांदे बटाटे आणि मटार आहेत ते ज्या पिशवीत भरले आहेत ती उचलून बघूया ही पिशवी कांद्याची आणि ही दुसरी बटाट्याची कुठली जड आहे हे आता कसं ठरवायचं आपण भाजीवाल्याकडे असतो तसा वजन काटा आणूया आणि वजन करूया दोन किलो एक किलो पाचशे ग्रॅम दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम अशी ही वजने आहेत एक किलो अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम दोन किलो हे सर्वात लहान वजन काय आहे बरं पन्नास ग्रॅम हे सर्वात लहान वजन आहे आता कांदे आणि बटाट्यांचे वजन करूया दुसऱ्या बाजूला अर्धा किलोचे वजन ठेवूया बटाट्याची पिशवी खाली आणि वजनाचे पारडे वर म्हणजे ह्याचा अर्थ काय याचा अर्थ बटाटे जड आहेत बटाटे अर्ध्या किलोपेक्षा जड आहेत आपल्याला वजन आणखी वाढवायला पाहिजे आता आपण एक किलो वजन घालून बघूया आता काटा बरोबर मध्ये आला म्हणजे बटाट्याचे वजन एक किलो आहे आता तसेच कांद्याचे वजन करूया दुसऱ्या बाजूला वजन ठेवूया दोन किलोचे कांदे वर आले म्हणजे कांदे हलके आहेत म्हणजेच दोन किलो वजन हे कांद्याच्या वजनापेक्षा जास्त आहे म्हणून वजनाचे पारडे खाली गेले आता आपण एक किलोचे वजन ठेवूया आता काटा बरोबर मध्ये आलाय म्हणजे कांद्याचे वजन एक किलो आपण वजन काट्यावर दोन किलोचे वजन ठेवले तेव्हा कांद्याचे पारडे वर आले वजन जड असेल तर ते अधिक ताकदीने खाली जायला बघते मघाशी बघितलं एका तळहातावर लोखंड ठेवले आणि तितक्याच आकाराचे लाकूड दुसऱ्या हातावर ठेवले तर लोखंड असलेला हात जरा खालीच जातो म्हणजेच कांदे आणि बटाटे दोघांचेही वजन एकच एक किलो आहे म्हणजेच बरोबरीचे आहे आपल्याला वजन मोजायला माप लागते हे बघा एक किलोग्रॅम एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम त्यापेक्षा कमी वजने मोजायला दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम अशी वजने आहेतच ग्रॅम हे वजन किलोग्रॅम वजनापेक्षा कमी वजनाचे आहे खूपच कमी कांदे आणि बटाटे एकत्र मोजले तर किती होतील बरं एक अधिक एक दोन दोन किलोग्रॅम आता आपण दोन किलोग्रॅमचे वजन बघूया हे जड आहे असणारच कारण ते एक किलोग्रॅमपेक्षा मोठे आहे आता आपण हे मटार मोजूया हे तर एक किलोपेक्षा कमी आहेत कारण मटारचे पारडे वर राहिले आता असे करून बघूया की वजनाच्या पारड्यात लहान लहान वजने घालूया जसे की शंभर ग्रॅम आता मटाराचे पारडे खाली आणि वजनाचे वर म्हणजे शंभर ग्रॅमपेक्षा मटाराचे वजन जास्त आहे आता वजनात दोनशे ग्रॅमचे वजन घालूया अजूनही मटार खालीच आहेत म्हणजेच दोनशे ग्रॅमपेक्षाही जास्त वजनाची आहेत आता ती दोन्ही वजने आपण काढून ठेवू आणि पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलोचे वजन घालूया आता बरोबर झाले वजन म्हणजेच अर्धा किलो मटार आहेत म्हणजे भाजी किती किलो आणली आपण एक किलो कांदे एक किलो बटाटे आणि अर्धा किलो मटार म्हणजेच दोन किलो अधिक अर्धा किलो बरोबर दुकानात आणखी कुठल्या वस्तू आपण वजनाने विकत घेतो साखर गहू तांदूळ इत्यादी मी तुम्हाला आता एक वस्तू दाखवतो त्याचे अंदाजे वजन सांगू शकाल आता सांगा ह्या गुळाच्या ढेपा किती वजनाच्या असतील आपण वजन करूया ही मोठी ढेप एक किलो आणि ही लहान ढेप अर्धा किलोची बरोबर हा आणखी एक वजन काट्याचा प्रकार असतो ह्याला म्हणतात स्प्रिंग काटा वजन करण्याचे काटे किती प्रकारचे असतील हत्तीचे वजन कसे करत असतील खरंच हत्तीचे वजन करता येते टोल नाक्यावर ट्रकचे वजन करतात ट्रकला एका प्लॅटफॉर्मवर उभे करतात त्यावर जोडलेल्या काट्यावर वजन दिसते आणि हो हत्तीलाही असेच उभे करून वजन करता येते हत्तीला तहान लागली तर हत्ती किती पाणी पित असेल भर पीत असेल का की त्याला मोठे पिंप भरून टाकी भरून पाणी लागत असेल आणि मुंगी किती ग्लास पाणी पिते एक छोटासा चमचा तरी पीत असेल का चमचा ग्लास बादली पिण्याचे पिंप ह्या सगळ्यात वेगवेगळ्या मापाचे कमी जास्त पाणी मावते ह्या सर्व वस्तूंची पाणी साठवण्याची क्षमता किंवा धारकता वेगळी वेगळी आहे तर आपण ही धारकता कशी मोजतो हे बघा मापट्यावर काय लिहिले आहे त्यावर एक लिटर असं लिहिलंय आपण ह्या पातेल्यात दूध तापवतो आता सांगा ह्यात किती दूध मावते बरं ह्याची धारकता किती मोजून पाहूया ह्या एक लिटर मापाचा वापर आपण कसा करूया विचार करा तुमच्यासमोर पाणी आहे आणि मापटही आहे आता ह्या पातेल्यात आत अजून आणखी किती पाणी मावेल ह्यात दोन लिटर पाणी मावले आता पातेलं भरलं आहे ह्या दुधाच्या पातेल्याची धारकता दोन लिटर आता ह्या बादली आणि टबची धारकता काढू बादलीत दहा लिटर पाणी मावले टबमध्ये बारा लिटर पाणी मावले कुणाची धारकता जास्त आहे टबची की बादलीची अर्थात टबची जास्त आहे आणि बादलीची कमी आहे आपल्याला रोज पाणी किती लागते आपण आंघोळ करतो भांडी घासतो विसळतो कपडे धुतो आणि सकाळी पूर्ण भरलेली टाकी रिकामी होते पाण्याची टाकी पाचशे लिटरची आहे एवढे पाणी आपल्याला रोज लागते आपण काय शिकलो वजनाची तुलना करायला शिकलो जड हलके वजन किंवा वस्तुमान किलोग्रॅममध्ये मोजतात आकारमान व धारकता लिटरमध्ये मोजतात आपण किराणा सामान भाजी इत्यादी वस्तू किलोग्रॅममध्ये मोजतो वजनाचे काटे वेगवेगळ्या प्रकारचे असतात इलेक्ट्रॉनिक काटा तराजू स्प्रिंग काटा इत्यादी दूध पेट्रोल तेल इत्यादी द्रव वस्तू आपण लिटरने मोजतो करून तर पहा वस्तूचे नाव अंदाजे वजन एक किलोग्रॅम किंवा एक किलोग्रॅमपेक्षा कमी किंवा एक किलोग्रॅमपेक्षा जास्त मिठाचा पुडा पन्नास बिस्किटे पाच वाट्या साखर एक बटाटा एक किलोग्रॅम माप व तराजूच्या सहाय्याने पुढील वजनाचे तांदूळ बटाटे ज्वारी आणि गहू मोजा एक किलोग्रॅम तीन किलोग्रॅम अर्धा किलोग्रॅम खालील बाबींसाठी किती पाणी लागते याची नोंद करा एक आंघोळीसाठी दोन दहा कप चहासाठी तीन बागेसाठी लिटर धारकतेची बाटली घ्या त्याच्या मदतीने भांड्यांवर खुणा करून पुढील मापे तयार करा एक लिटर अर्धा लिटर, दोन लिटर, दीड लिटर,